गाण्यांच्या साथीनं इन्फॉर्मेशनचा सा खजिना बिहाइंड द कर्टन या कार्यक्रमात मी आहे तुमच्या सोबत अर्चना श्रोतेहो नमस्कार मी आहे अर्चना आणि तुम्हा सगळ्यांचं रेडिओ शुगरच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत श्रोतेहो आज माझ्याबरोबर गप्पा मारण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत माननीय निखिल नेमकुमार ढबू निखिल तुमचं शुगर मध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद मॅडम तर निखिल आज आपण गप्पा मारण्यासाठी इथं उपस्थित आहात आणि आर आय टीच्या कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या या रेडिओ शुगरच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर बोलण्यासाठी आम्ही तुम्हाला निमंत्रित केलंय तर कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या सभोवती असते पण ती लोकांना माहिती नसते बरोबर पण त्या कृत्रिम बुद्धिमत्तेकडे जाण्यापूर्वी मला वाटतं तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंगमधून पदवी घेतलीत नाशिकच्या कॉलेजमध्ये आपण शिकलात yes. मग इन्स्ट्रुमेंटेशन कंट्रोल इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स का आवडलं आपण इकडून त्या भागात जावं आणि काम करावं अशी इच्छा तुमची केव्हा निर्माण झाली तर मी इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग मधून पदवी घेतली तर याच्यामध्ये मी आधी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स नक्की ऑटोमेशन काय आहे याचा मी अभ्यास केला पुन्हा इंडस्ट्रीमध्ये नक्की काय ऑटोमेशन यूज केलं जातं याचा थोडा अभ्यास केला आणि मग नंतर मला असं समजलं की आपण ते दैनंदिन जीवनात पण यूज करतोय आणि मग नंतर असंच एकदा मी मोबाईलवरती सगळे ऍप्लिकेशन यूज करत होतो त्याच्यामध्ये गुगलने आपल्याला एक गुगल नवीन ऍप्लिकेशन दिले गुगल असिस्टंट तर मग मी त्याचा वापर करताना मला असं समजलं की ते इतकं फ्लेक्झिबल आणि आहे की तुम्ही त्याला विचारू शकता ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने अँसर करणार जसं की माणूसच आहे तुम्ही या ऍप्लिकेशनचा खूप वापर केला असेल तर तुम्हाला हे सांगतो की हे एक एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता याचा एक भाग आहे तर याचा या टेक्नॉलॉजीचा यूज करून गुगल कंपनीने हे डेव्हलप केलेलं ऍप्लिकेशन आहे आणि आपण त्यांनी त्यांनी ते अँड्रॉइड थ्रू सगळ्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे पुन्हा जसं की स्नॅपचॅट आहे स्नॅपचॅट सुद्धा एक ऍप्लिकेशन आहे जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वेगवेगळे वेग विभाग येतात जसं की एक इमेज प्रोसेसिंग पार्ट आहे तर त्याच्या थ्रू स्नॅपचॅट आपण युज करतो तर स्नॅपचॅटमध्ये फिल्टर्स यूज केले जातात तर इमेज प्रोसेसिंग मधनं आपला जो इमेज आहे त्याला एक मॅथमॅटिकल मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करून त्याला फिल्टर्स लावले जातात तर ते हे एक अप्लिकेशन होतं पुन्हा आपण इंस्टाग्राम यूज करतो तर इंस्टाग्रामने एक नवीन रील्स एक भाग चालू केला आहे ज्याच्यामध्ये आपण रील्स बघतोय 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 आणि बघता बघता असा टाइम जातो की एक तास पण होता कधी कधी तर मग आपण हे नक्की का बघतो म्हणजे एक रील्स बघून पण आपण बंद करू शकतो पण इथे आपण थांबत नाही इथं आपण पुढचे दहा रील्स बघतो पण ते नेमकं आपल्याला आवडणाऱ्याच का असतात रील्स तर खूप आहेत पॉलिटिकल है, फिल्मी आहेत पुन्हा ट्रेंडिंग रील्स आहेत पुन्हा सॉंग्स आहेत पण आपल्याला जे आवडणाऱ्याच रील्स का दिसतात तर मग ह्याच्यामध्ये काहीतरी एआयचा पार्ट असेल असं मला स्टार्टिंगला वाटलं तर मग मी हे एक एक एक, एक गोष्टी गुगलवरती सर्च करत गेलो त्याला रिकमेंडेशन सिस्टीम म्हणतात हु, जसं की इंस्टाग्रामवाले इंस्टाग्राम कंपनी आपला प्रत्येक डेटा हा लॉक करत त्यांच्या इथं सर्व्हरमध्ये तर याच्यामध्ये आपण नक्की कुठल्या पोस्ट बघतोय कुठल्या हॅशटॅगचा आपण रील्स बघतोय ह्याच्यावरून रिकमेंडेशन एक अल्गोरिदम असतो त्यांचा याच्यामध्ये आपला सगळा डेटा हा पुट केला असतो आणि त्या क्लिकचा जो डेटा आहे त्याच्यावरती तुम्हाला नेक्स्ट या रिकमेंड केल्या जातात तर तो, तो एक एआयचा एक काय म्हणू शकता एक ऍप्लिकेशन आहे जसं की गुगल मॅप पण आहे तर गुगल मॅप आपण नेहमी युज करतो पण आपल्याला फक्त वाटतं एक ऍप्लिकेशन आहे पण त्याच्या मागे आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्सच देतं गुगल मॅप बेस्ड ऑन द ट्राफिक ऑल्सो म्हणजे ट्राफिक कुठं जास्त आहे तर मग हे सगळा डेटा हा गुगल मॅप ट्रॅक करतो जेवढा आपण गुगल मॅप जीपीएस ऑन करून यूज करू तेवढं गुगल मॅप मध्ये किती जीपीएस लोकेशन्स आता त्या रोडवर आहेत किती गर्दी आहे तिथं आणि मग त्याच्यामध्ये जर गर्दी असेल तर तिथं आपल्याला टाइम एक्च्युली जास्त लागणार आहे मग तो आपल्याला पर्यायी मार्ग सुचवतो तर ही जी सिस्टीम आहे हे पण एक ए आहे म्हणजे मानवी बुद्धिमत्ता आहे आणि ती ऍप्लिकेशनच्या माध्यमातून कृत्रिमरित्या तुमच्या सोबत असते बरोबर बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता दोन्हींचा सा संगम साधण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि कोणीतरी आपल्याला मदत करतं की जसं तुम्ही म्हणालात की आपण कुठलं तरी ठिकाण शोधण्यासाठी जे ऍप्लिकेशन वापरतो गुगल मॅप वापरतो तर जे आपल्याला डायरेक्शन दिलेले असतात yes. तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून आपण म्हणू शकतो बरोबर जसं की आपण एआयला मराठीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणू शकतो तर ही टेक्नॉलॉजी एक कंप्युटर सायन्सचा एक भाग आहे आणि ही यंत्रणा विशेषतः संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्तेची नक्कल करून काम करते कारण ही मानवनिर्मितच टेक्नॉलॉजी आहे या तंत्रज्ञानामार्फत मशीन मनुष्यासारखं बोलू शकतो वाचू शकतो एखादी गोष्ट समजून ते काम पण करू शकतो जसे की भाषा ओळखणे विविध भाषेत बोलणे आवाज ओळखणे काम करणे एकमेकांशी संवाद साधणे पुन्हा एकमेकांचा फोटो सुद्धा ओळखणे की नक्की कोण आहे हा तर या, या सगळ्या गोष्टींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला आहे आणि माणसांनीच निर्माण केलेली आहे ती फक्त ती वापरत असताना अशा पद्धतीनं वापरली जाते की तुमच्यासोबत कोणीतरी आहे तुम्हाला सांगणारं कोणीतरी आहे किंवा तुम्ही जे ट्रान्सलेशन करायला पाठवता ते ट्रान्सलेशन करून देणारा कोणीतरी तिथं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून आपल्या बऱ्याच दैनंदिन गोष्टी सॉल्व्ह होतात किंवा बऱ्याच दैनंदिन गोष्टी चुटकीसरशी सोडवल्या जातात असं आपण म्हणायला काहीच हरकत नाही एकदम बरोबर तर त्या गोष्टी कोणत्या आणि कुठल्या कुठल्या माध्यमातून हे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम करत असतं हे मी तुमच्याकडून जाणून घेणार आहे मग अशी आपण बऱ्याच ऍप्लिकेशनचा उल्लेख केलात की कशा पद्धतीनं ते आपल्याशी कनेक्ट आहे तर आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या किंवा अगदी घरातल्या कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला आहे जसं की सध्या आपल्या सगळ्यांकडे अँड्रॉइड आहे मोबाईल आहे तर याच्या थ्रू आपल्याकडे ही पूर्ण टेक्नॉलॉजीज आपण हाताळतोय असं आपण समजू शकतो जसं की होम व्हॉइस ऑटोमेशन म्हणजे होम ऑटोमेशन तर होम ऑटोमेशन ही काय आहे जसं की आपण बोलू लाईट ऑन कर लाईट ऑफ कर या, या साध्या इंस्ट्रक्शन्स थ्रू आपण हा आपला जो आवाज आहे तो कन्वर्ट करून आपण लाईट ऑन ऑफ करू शकतो ते पण ऑटोमॅटिक तर आधी होतं ऑटोमेशन पण इथं झालंय की स्मार्टली आपण ऑटोमॅट करतोय नेक्स्ट आपला आहे आपण मोबाईल यूज करतो आपण मोबाईल साधी आधी पॅटर्न यूज करायचो लॉकिंग साठी आता येतं फेस लॉक तर फेस लॉक सुद्धा एक एआयचा पार्ट येतो याच्यामध्ये ये काय होतं की फेस रिकग्निशन ही टेक्नॉलॉजी यूज केली जाते याच्यामध्ये कॅमेरा थ्रू आपला इमेज घेतली जाते आणि त्याला कन्वर्ट करून आधी आपण सेट केलेल्या फेसची चेक केलं जातं तर हा एक पार्ट येतो एआयचा नंतर आपण फ्रॉड डिटेक्शन एक कन्सेप्ट आहे बँकिंग मध्ये जर आपण कुठल्या पण अपरिचित वरून अचानक एखादं ट्रान्झॅक्शन करत असेल तर बँकेच्या ठिकाणी तर ते फ्रॉड ऍज अ फ्रॉड ट्रान्झॅक्शन आहे असं डिटेक्ट केलं जातं आणि ट्रान्झॅक्शन हे फेल केलं जातं त्या ठिकाणी तर ही फ्रॉड डिटेक्शन सध्या बँके थ्रू आपण ही टेक्नॉलॉजी युज करतोय नेक्स्ट आपलं एक अॅप येतं की स्नॅपचॅट येतं फोटो काढण्यासाठी तर त्याच्यामध्ये वेगवेगळे फिल्टर्स आहेत म्हणजे आपण आपला पूर्ण चेहरा पण चेंज करू शकतो ते ऍज पर द फिल्टर नंतर येतो आपला गुगल मॅप जसं की आपण घरातन बाहेर पडतो आणि एकदम नवीन सिटीमध्ये जातो आणि आपल्याला ते ठिकाण सुद्धा माहीत नसतं पण आपण ऍट द पाच दिवसांनी आपल्याला असं कळतं की आपण पूर्ण सिटी फिरलोय पण मग आता हे गुगल मॅपमुळे इतकं सहज आणि ए आय टेक्नॉलॉजीमुळे इतकं सोपं झालं की त्याच्यामध्ये शॉर्टेज डिस्टन्स आपल्याला दाखवत आहे हे सगळं काय आहे की ही ए आयमध्ये मध्ये की जसं माणूस विचार करतो तसं हा अल्गोरिदम डेव्हलप केलेला असतो माणसानेच डेव्हलप केलेला असतो ओके okay, म्हणजे आपण ज्या टेक्नॉलॉजीज वापरतोय थ्रू फोन असेल किंवा घरामध्ये जर आपण एखादी ऑटोमेशन सिस्टीम बसवत असू लाईट ऑन ऑफ करण्यासाठी तर या सगळ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेला आहे म्हणजे बऱ्याच वेळेला असं वाटतं की ज्यांच्याकडे अलेक्सा आहे तर अलेक्सा हे सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेचंच एक उदाहरण आहे एकदम बरोबर आता अलेक्सा मी सुद्धा युज करतोय जसं की अँड्रॉइडने आपल्याला गुगल असिस्टंट दिलं अॅपलने आपल्याला सिरी दिलं तसंच अमेझॉनने अॅलेक्सा एक प्रोडक्ट काढलाय जे की आपण स्वतः घरामध्ये युज करू शकतो आणि मी सुद्धा करतोय आणि मी एकदम ठामपणे सांगू शकतो की एकदम बेस्ट माझ्यासाठी आहे ते कारण की अलेक्साचा वापर करून सध्या घरामधले सगळे लाईट्स ऑन ऑफ हे माझ्या आवाजा थ्रू करू शकतो आणि याच्यामध्ये फक्त इंग्लिश नाही तर हिंदी सुद्धा लँग्वेज आहे आणि आता अलेक्सा मराठीमध्ये सुद्धा डेव्हलप करत आहेत तर ह्याचा इतका भारी वापर चांगला वापर आहे की आता जर मी इथं बसलोय स्टुडिओमध्ये आणि मला घरच्या लाइट्स मी चुकून ऑन करून आलो आहे तर मला ऑफ करायचं आहे आणि मी समजा जर एखाद्या गावी तीन दिवसासाठी गेलो आणि लाईटस ऑन राहिलं तर मग मी इथे बसून अलेक्सा थ्रू माझ्या घरच्या सर्व लाइट्स ऑफ करू शकतो तर हे सर्व पॉसिबल झालं बिकॉज ऑफ ए आय टेक्नॉलॉजी तर अशा बऱ्याच गोष्टींसाठी आता ए आय टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरला जातोय आणि मला वाटतं मानव निर्मित आहे आणि मानवासाठी निर्माण झालेला आहे फक्त yes. त्याचा वापर कसा करायचा कुठल्या पद्धतीनं करायचा योग्य कारणांसाठी करायचा हे मात्र माणसाच्याच हातात आहे असं आपण म्हणायला हवं बरोबर एकदम जसं की आता प्रत्येक युवाच्या हातात मोबाईल आहे आणि प्रत्येक जण सोशल मीडियावरचा इतका वापर करतोय इंस्टाग्राम फेसबुक जसं की इंस्टाग्रामवर मी मगाशी सांगितलं आपण रील्स बघतो तर रील्स पण आपण त्याच्यामध्ये इतका टाइम देतोय की त्या रील्सच आपल्याला अडिक्शन लागतंय पुढे जाऊन आपल्याला कळत नाही की आपला एक तास दोन तास कुठे जातोय तर रील्सच्या मागे पण एक मानवी बुद्धिमत्ता आहे असं तुम्ही म्हणू शकता जेणेकरून ती तुम्हाला भाग पाडते की तुम्ही अजून रील्स बघा तर याच्या मागे पण तुमचाच डेटा वरून तुम्हाला नेक्स्ट रील नेक्स नेक्स सजेस्ट करताय मी असं म्हणू शकतो युवा पिढी विचार करू शकतो की आपण कुठं थांबलं पाहिजे जसं की युट्यूबवर पण एक रिकमेंडेशन आपल्याला व्हिडिओज येतात तर हे आपल्या हिस्ट्री डेटावरून आपण ऍक्शन बघतोय रोमॅन्टिक बघतोय आपण पॉलिटिकल व्हिडिओज बघतोय याच्यावरच ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओज देतात नेटफ्लिक्स आहे प्राइम व्हिडिओज आहेत तर नेटफ्लिक्सवर पण रिकमेंडेशन एक ऑप्शन येतो तर याच्यामध्ये पण चाच यूज केला जातो रिकमेंडेशन सिस्टीम म्हणून त्याच्यामध्ये आपण बघितलेल्या पास्ट मुव्हीज वरती आपल्याला आपण जर मध्ये सोडला असेल तर इट इज बॅड फॉर मी सो so, ते सुद्धा ते कुठेतरी लॉक करतायत आणि ते तुम्हाला नेक्स्ट पूर्ण मूवी बघताय तुम्ही जर स्टार देताय तर ह्या सगळ्या तुमच्या आवडींवरून ते तुम्हाला पुढच मूवी सजेस्ट करताय अगदी आणि मला वाटतंय हो आपण सगळ्यांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे कारण आपण एखाद्या फेसबुक पेजवरती ज्याला लाईक करतो एखाद्या प्रोडक्टला असेल किंवा अमेझॉनमध्ये मध्ये गेल्यानंतर आपण एखादी गोष्ट सर्च करायला टाकतो तर मला वाटतं लगेच एक लगे तासाभरामध्ये मला फेसबुकला त्याच गोष्टींच्या पोस्ट यायला लागतात की कुठे काय ऑफर चालू आहे आणि होम अप्लायन्सवरती इतकी इतकी सूट देण्यात आलेली आहे एकदम बरोबर तर हा एक रिकमेंडेशन हो सिस्टीमचाच एक पार्ट आहे जो की एआय मध्ये यूज केला जातो तर यामध्ये काय होतं की आपण एखादा प्रोडक्ट एकदा बघतो अमेझॉन वर जाऊन मग नंतर मी पुन्हा दुसऱ्यांदा बघतो मग तिसऱ्यांदा बघतो तर इथे काय होतं की मला हे प्रोडक्ट कुठेतरी आवडले खूप जास्त तर मग मा डिजिटल मार्केटिंग जसं की एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये हाच जेटा यूज केला जातो आणि तेच तुम्हाला प्रोडक्ट नेक्स्ट तुम्ही कुठली पण वेबसाईटवर जावा तुम्हाला तिथे साईडमध्ये या प्रोडक्टचे तुम्हाला ऍड दिसते तर याच्यामधनं ते तुम्हाला या ते प्रोडक्ट घेण्यासाठी भाग पाडताय बाईंग मेंटॅलिटीला ते तुम्हाला एकदम प्रबळ बनवताय अजून की तुम्ही हे प्रोडक्ट घेतलं पाहिजे आणि जर तुम्हाला तुमच्याकडे आत्ता पैसे नसतील एक दहा दिवसांनी पैसे येतील तुमच्या मनामध्ये हा विचार येणार की मी हे प्रोडक्ट जाऊन घेतलं पाहिजे तर हे ऍज अ पार्ट ऑफ ए रिकमेंडेशन सिस्टीम आहे तर हे आपण डेली जीवनामध्ये फेस करतो याचा वापर आपण करू शकतो बिझनेसमध्ये डिजिटल मार्केटिंगमध्ये मघाशी आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या की ज्या आपल्या अगदीच दैनंदिन जीवनाचा भाग आहेत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून या सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत तर आता भविष्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कुठल्या कुठल्या गोष्टी हँडल करता येऊ शकतील किंवा कंट्रोल करता येऊ शकतील याची काही उदाहरणं तुम्हाला श्रोत्यांना सांगता येतील का हो नक्की जसं की आता मेट्रो सिटीजमध्ये सी सी टी व्ही सर्व सिग्नल्सवरती ऑन सर्व रोडवर आहेत तर याच्यामध्ये काय होत आहे की इमेज प्रोसेसिंग हा एक टेक्नॉलॉजी ए आयमध्ये आहे याचा वापर करून ते फक्त सी सी टी व्ही थ्रू व्हिडिओ नाही बघत आहे तर ते व्हिडिओ लॉक करून त्याला प्रोसेस करून कोणी हेल्मेट वेअर नाही आहे कोणी फास्ट चालवत आहे तर हे सर्व कॅप्चर करून त्याची नेम प्लेटवर जो नंबर आहे त्या नंबरवरती तो डिरेक्टली फाईन लावेल तर हा एक सध्या इन डेव्हलपमेंट पार्ट आहे इंडियामध्ये स्पीडोमीटर वगैरे पण बघतो बरोबर आपल्या जसं की आपण कोल्हापूर हायवेवरती जातो आपल्याला एक स्पीडोमीटर पोलीस कार दिसते तर हे सुद्धा एक चे पार्ट आपण समजू शकतो ज्याच्यामध्ये आपण एका डिस्टन्सवरून किती जोरात ट्रॅव्हल करतोय याच्यावरून ते आपला स्पीड ओळखताय आणि याच्यामध्ये फोटो काढून त्या फोटोमध्ये जर तुमचा नंबर प्लेट दिसत असेल तर तो, तो डिरेक्टली आपल्या बाईकच्या नंबरवरती आरटीओ वरती आपल्याला आर फाईन लागतो आणि आपल्याला तो मेसेज सुद्धा येतो वरती तर ही पूर्ण प्रोसेस ऑटोमेट केलेली सध्या त्यांनी अच्छा आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातोय पण आता सगळ्यांनी असं ऐकलं असेल की टेस्ला कार नक्की काय टेस्ला कार स्वतः चालणारी कार आपण त्याला म्हणू शकतो टेस्ला कार मस्क यांच्या कंपनीने डेव्हलप केलेली तर ही आता इंडियामध्ये सुद्धा येणार आहे तर टेस्ला कार ही पूर्ण एक एआय टेक्नॉलॉजीवर यूज केली एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून युज केली जाते स्वयंचलित कार आपण म्हणू शकतो याच्यामध्ये ऑलरेडी त्या कारमध्ये डेटा प्रोव्हाइड केलेला आहे सेन्सर्स से आहेत या सगळ्यांचा वापर करून सध्या चालू स्थितीमध्ये त्या गाडीने कसं वागलं पाहिजे इथपर्यंत त्या कारची डेव्हलपमेंट सध्या झालेली आहे म्हणजे जर सध्या समोर अचानक एक माणूस आला तर गाडीने किती जोरात ब्रेक दाबावं किती हळू थांबावं या सर्वांचं डिसिजन आहे ती कार स्वतः घेऊ शकते म्हणजे याच्यामध्ये काय झालं मानवाच्या बुद्धिमत्तेसारखी बुद्धिमत्ता ही मशीनमध्ये सध्या टाकलेली आहे ए आय थ्रू आणि मघाशी तुम्ही लाईटचं उदाहरण दिलं की घरामध्ये तुम्ही ऑटोमॅटिव्ह हे ऍप्लिकेशन्स वापरत आहात तर तशा पद्धतीनं आणखी कोणकोणत्या गोष्टींसाठी आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मदत करू शकतं सध्या होम ऑटोमेशन एकदम प्रगत विषय असं म्हणू शकतो मी विथ ऑटोमेशन आपण सर्व काही इफिशियंटली कामे करू शकतो आपण लाईट बचत करू शकतो पुन्हा आपण आपण आपल्याला आप पाहिजेत तशा वेळेमध्ये लाईट्स ऑन ऑफ करू शकतो बिना तिथे उपस्थित असताना तर याच्यामध्ये आता सध्या इंडियामध्ये होम ऑटोमेशन होतं आवाजा थ्रू आता इथं इन फ्युचर ह्याच्याबद्दल काय होऊ शकतं मी आता सध्या स्वतः डेव्हलप केलं आहे होम ऑटोमेशन घरामध्ये याच्यामध्ये मी थ्रू व्हॉइस माझे लाईट्स ऑन ऑफ कंट्रोल करतोय इवन दुसऱ्या सिटी मधून लांबून कुठले पण असताना मी हे लाईट्स ऑन ऑफ करू शकतो थ्रू इंटरनेट याच्यामध्ये नेक्स्ट फ्युचर स्कोप काय असणार आहे की आपण जर घराबाहेर पडत असेल तर आपल्या कारचा जीपीएस ट्रॅक करून आपल्याला घर घरे बिहेव करू शकतं एक प्रकारे वागू शकतं स्मार्टली वागू शकतं जसं की मी म्हणालो यामध्ये काय होईल की आपला कारचा जीपीएस ट्रॅक होईल जसं की आपण घराजवळ येऊ तर हा जीपीएस ट्रॅक होऊन याच्या थ्रू तुमच्या घरातले लाईट्स ऑटोमॅटिक ऑन होतील नंतर मग जर तुम्हाला गीजर लागणार असेल तर गीजर सुद्धा ऑन होईल नंतर घरामध्ये ए सी असेल तर एसी सुद्धा बेस्ड ऑन द सध्या असलेल्या टेम्परेचरनुसार ते तुमचं सध्याचं घरामधलं टेम्परेचर ऍडजस्ट करू शकेल पुन्हा ह्या सर्व गोष्टी होम ऑटोमेशनमध्ये इन फ्युचर खूप होऊ शकतात तर हे सध्या फक्त ऑटोमेशन नाही आहे तर हा एक ए आय पाठ हा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक सहवासी सारखा राहणार आहे जो की तुम्ही घरी येत आहे तुमच्यासाठी कोणतरी आहे तिथे तुमच्यासाठी कोणतरी दार उघडते तुम्हाला फॅन चालू करून देत आहे तुमच्यासाठी पाणी गरम करत आहे ह्या सर्व गोष्टी ह्या फ्युचर मध्ये असणार आहे आपल्यासाठी वा आणि मला वाटतं की ज्यांना अगदी टाइम टू टाइम कामं करायची आहेत किंवा तशा पद्धतीची सवय लावून घ्यायची आहे त्या सगळ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स भावी काळामध्ये मदतनीस म्हणून काम करेल अशी भावना किंवा अशी आशा आपण या ठिकाणी निश्चितच करू शकतो सध्या भारतामध्ये शेतीसाठी आपण औषध फवारणीसाठी ड्रोनचा द्ध वापर चालू केलेला आहे जिथे खूप मोठी शेती असते आणि प्रत्येक माणसाने फवारणी करणं पॉसिबल नसतं तिथे आपण आता सध्या ड्रोन मार्फत औषधाची स्प्रेइंग करतोय भारताबाहेर सध्या याच्यासाठी एआयचा युज करून ही फवारणी जिथं कीड लागलीय त्याच भागामध्ये ही ड्रोन मार्फत फवारणी केली जाते याच्यामध्ये बुद्धिमत्तेचा वापर करून स्वतः ड्रोन कुठे औषध फवारणी केली पाहिजे हे स्वतः एआय थ्रू तो करत आहे म्हणजे इथं मॅन्युअली केलं जातं आणि तिथलीच स्वतः ड्रोन हे करणार फवारणी म्हणजे ते चेक करून कुठं फवारायचं याचं डिसिजन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ड्रोन स्वतः करत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आता जे नवीन येणारे इंजिनियर्स आहेत किंवा ज्यांना काम करायचं आहे ज्यांना कंप्युटरची आवड आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बऱ्याच गोष्टी डेव्हलप कराव्याशा वाटतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल हा माझा छोटासा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न की जे श्रोते आज हा आपला कार्यक्रम ऐकत आहेत किंवा ज्या श्रोत्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर दररोज होतो आहे याची जाणीव आहे तर त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे या दोन प्रश्नांची उत्तरं आपण द्यावीत सध्या शिकत असलेल्या इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी शिकणाऱ्या उत्सुक विद्यार्थ्यांसाठी तर एकदम खास वेळ आहे असं मी बोलू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स कारण इंडियामध्ये आता ही प्रगत टेक्नॉलॉजी आहे पूर्ण विकसित नाही आणि ही आता प्रगत टेक्नॉलॉजी असल्यामुळे तुम्ही आताच ही टेक्नॉलॉजी शिकू शकतात याचा तुम्ही यूज याचा तुम्ही वापर करून तुम्ही स्वतः एखादं अप्लिकेशन तयार करू शकता स्वतःसाठी पुन्हा तुमच्या सिटीसाठी या एआयचा यूज करून तुम्ही खूप अडचणी ह्या दूर करू शकता जसं की मी सांगितलं मगाशी की मी कॉम्प्युटर बॅकग्राऊंडचा नसून पण मी हे शिकून आता एक अप्लिकेशन डेव्हलप केलंय तर तुम्ही सुद्धा हे करू शकता ज्यांच्यासाठी काही अडचणी आहेत ते करू शकतात आणि कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांसाठी मी खास सांगू इच्छितो जे सध्या आता लास्ट इयरला किंवा थर्ड इयरला आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग असे दोन भाग येतात याच्यामध्ये मशीन लर्निंगमध्ये तुम्ही बेसिक रिकमेंडेशन सिस्टीम तयार करू शकतात आणि हे सर्व तुम्हाला गुगलवरती युट्यूबवरती याचा सर्व तुम्हाला नॉलेज भेटू शकते व्हिडिओज भेटू शकतील आणि हे ओपन सोर्स असल्यामुळे तुम्ही याचा वापर करू शकतात आणि शिकू शकतात नंतर येतं डीप लर्निंग तर डीप लर्निंग मध्ये तुम्ही अवघड अडचणी इमेज प्रोसेसिंग सारख्या अडचणी तुम्ही सोडू शकतात जसं की मी सांगितलं की सीसीटीव्ही मध्ये आपला फेस पण कॅप्चर होऊ शकतो आणि आपल्याला ओळखू शकतं हे डीप लर्निंग वरून एप्लिकेशनने डेव्हलप केलं तर मशीन लर्निंग डीप लर्निंग नेक्स्ट आहे तर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग तर अलेक्सा हे एक व्हॉइस असिस्टंट आहे तर याच्यामध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा कन्सेप्टचा वापर करून त्याचा ग्रॅमॅटिकली एकदम बरोबर कसं बोलणार ते अलेक्सा पण तर त्याच्यासाठी ही नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग ही कन्सेप्ट यूज करून अलेक्सा व्हॉइस असिस्टंट डेव्हलप केलेलं आहे तर हे सर्व तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एक बेसिक तुम्ही शिकून बाहेर पडून तुम्ही डायरेक्टली डेटा सायन्स मध्ये सुद्धा जॉब करू शकता किंवा एखादा स्टार्टअपमध्ये तुम्ही सुरू करू शकता आणि मॅडम तुमचा दुसरा प्रश्न होता की सध्या आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या ऍप्लिकेशन्सचा यूज करतोय आणि तो कितपत केला पाहिजे याच्यावर मी सांगू इच्छितो की आपल्याला जेवढ्या कामासाठी जेवढ्या आपल्या अडचणी ह्याच्या थ्रू दूर होऊ शकता काम पटकन होऊ शकता तिथपर्यंतच आपण या ऍप्लिकेशनचा या टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे जसं की एक मी मुद्दा मांडला होता की इंस्टाग्राम रील्स तर ह्याच्यावर आपण कितपत यूज करणं हे आपल्याच हातात आहे हे मशीन नाही ठरवू शकत हे आपण आपण विचार करूनच हे डिसिजन घेऊ शकतो अगदी कारण मला वाटतं ऍप्लिकेशन्स पहावेत आणि आपला वेळ जावा यासाठीच आहेत फक्त आपण किती वेळ द्यायचा हे ज्याचं त्यानं ठरवणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं की पाहत राहणं आणि वेळ वाया घालवणं याहीपेक्षा जे महत्वाचं आहे ते पाहणं आणि त्या माहितीचा उपयोग करून काहीतरी नवीन घडवणं ही गोष्ट महत्वाची असते आणि टेक्नॉलॉजीचा जर वापर अशा पद्धतीनं केला गेला तर मला वाटतं जग जास्त सुखी होऊ शकेल जर त्या टेक्नॉलॉजीनं जगातले प्रश्न सोडवता येत असतील तर अगदी बरोबर तर निखिल तुम्ही छान गप्पा मारल्यात आमच्याशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय हे तुम्ही आम्हाला सांगितलं आणि कोणकोणत्या कौन गोष्टींशी हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा भाग समाविष्ट होतो संबंधित आहे याविषयीही माहिती दिलीत आणि त्याचबरोबर फ्युचर स्कोप जो आहे विद्यार्थ्यांसाठी तो सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की टेक्नॉलॉजीचा योग्य वापर लिमिटेड वापर जर केला गेला तर मला वाटतं आपण बऱ्याच गोष्टींवर विजय मिळवू शकतो तर तुम्ही रेडिओ शुगर मध्ये आलात आमच्याशी छान गप्पा मारल्यात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद मॅडम माझी खूप इच्छा होती ए आहे खूप निगेटिव्ह आपल्याला पिक्चरमध्ये दाखवलं जातं पण याचा वापर आपण पॉझिटिव्हनी किती यूज करू शकतो हे मला एकदम अगदी सोप्या भाषेत सांगायचं होतं मला इथं बोलवलं त्याबद्दल धन्यवाद